नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला ब्रोकलीचं सूप कसं बनवायचं हे दाखवणार आहे। आजारी माणसासाठी, लहान मुलांसाठी किंवा घरातील सर्व सदस्यांसाठी तुम्ही हे ब्रोकलीचं सूप बनवू शकता। एकदम बटरी, क्रीमी, रिच फ्लेवरचं असं हे ब्रोकलीचं सूप बनणार आहे। ब्रोकलीचं सूप बनवणं तसं एकदम सोपं आहे। ब्रोकलीचे अनेक पौष्टिक घटक तुम्हाला माहितीच असतील। ब्रोकलीमध्ये विटॅमिन ई, भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट आहेत। इथे मी 500 ग्रॅम ब्रोकली घेतली आहे। ब्रोकलीचा फक्त देठाकडचा कडक भाग आणि पानं असे काढून टाका व ब्रोकलीचे सर्व तुरे असे तोडून घ्या। ब्रोकलीच्या ह्या ज्या तुऱ्यांच्या खालच्या काड्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या काड्या देखील आपल्याला ह्या सूपमध्ये कापून वापरायच्या आहेत। ब्रोकली ही दिसायला हिरव्या फुलकोबीसारखीच असते, हिला तुम्ही हिरवी फुलकोबीच म्हणू शकता, पण ब्रोकली ही फुलकोबीपेक्षा वजनाने खूप हलकी असते आणि फुलकोबीसारखा उग्र वास ब्रोकलीला अजिबात नसतो। असं हे हेल्दी टेस्टी ब्रोकली सूप बनवणं कोणीही बनवू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। 500 ग्रॅम ब्रोकली कापून झाल्यानंतर थोडंसं अद्रक, थोड्या ताज्या लाल मिरच्या आणि 1 चमचा लसूण बारीक कापून घ्या। ह्या सूपमध्ये मी लाल मिरच्याचे 1 ते 2 तुकडेच वापरणार आहे। लाल मिरचीऐवजी तुम्ही इथे काळे मिरे देखील वापरू शकता, पण काळे मिरे वापरते वेळेस ते ताजे कुठूनच घ्या। ह्या ब्रोकलीला एकदम रिच फ्लेवर देण्यासाठी मी इथे बटर आणि गुलाबजामुन प्रीमिक्सची पावडर देखील वापरणार आहे। हे सर्व साहित्य मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये योग्य प्रमाणासहित लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, वारंवार ॲसिडिटी होत असेल, त्यांनी रोजच्या वापरामध्ये ब्रोकलीचा जर का वापर केला रोजच्या जेवणामध्ये, कधी सॅलड, कधी सूप, कधी भाजी बनवून, तर तुम्ही स्वतः अनुभवू शकता की ब्रोकलीतील फायबरमुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास खूप कमी होईल। आता ही ब्रोकली आपल्याला वाफवून घ्यायची आहे। ब्रोकली वाफवते वेळेस ती फार जास्त वेळ शिजवायची नाही किंवा तिच्यामध्ये जास्त पाणी देखील वापरायचं नाही। इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये कापून घेतलेली 500 ग्रॅम ब्रोकली टाका। ब्रोकलीच्या अशा काड्या आणि तुरे देखील घेतलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता। अर्धा चमचा शेंदे मीठ, ह्या रेसिपीमध्ये मी शेंदे मीठचा वापर करत आहे। तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता, पण कोणत्याही सूपमध्ये शेंदे मीठ वापरा। आजकाल शेंदे मीठ मार्केटमध्ये हिमालयन पिंक सॉल्ट नावाने मिळतं, ते देखील तुम्ही वापरू शकता। परत 1 वाटी पाणी टाका आणि ह्या ब्रोकलीला फक्त 5 मिनिटापर्यंत मिडियम गॅसवरती वाफवून घ्या। हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही ब्रोकली वाफवायची आहे। आता ही ब्रोकली चांगली वाफवून तयार आहे। ब्रोकली पूर्ण थंड होऊ द्या व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट बनवा। पेस्ट बनवते वेळेस पाणी वापरू नका। सूप बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा बटर घेतलेला आहे। बटर चांगलं गरम करून घ्या। बटरसोबतच 2 चमचे तिळाचं तेल। ह्या सूपमध्ये तिळाचं तेल आणि बटर दोन्हीही वापरा, त्यामुळे ह्या सूपला खूप रिच असा फ्लेवर येईल आणि चव खूप छान येईल। बटर आणि तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण, थोडंसं अद्रक आणि 1 ते 2 तुकडे लाल मिरचीचे टाका। 2 चमचे गुलाबजामुनची प्रीमिक्स पावडर घेतलेली आहे, ती टाका। 1 मिनिटापर्यंत स्लो गॅसवरती ही पावडर, गुलाबजामुन प्रीमिक्स पावडर, परतवून घ्या
म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चा वास जाईल. गुलाबजामुन प्रीमिक्स पावडर जर का तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे दूध पावडर आणि 2 चमचे मैदा देखील वापरू शकता. पण गुलाबजामुन प्रीमिक्स पावडरमुळे ह्या सूपला खूप छान चव येणार आहे. रंग न बदलू देता असं 1 मिनिटापर्यंत हे प्रीमिक्स पावडर परतवून तयार आहे. आता ह्याच्यामध्ये 100 ml दूध वापरा. इथे मी थंड गरम करून थंड केलेलं दूध वापरत आहे. दूध टाकल्यानंतर 1 मिनिटापर्यंत हे एकसारखं ढवळत राहून शिजवून घ्या. एकसारखं ढवळत राहा नाही तर ह्यामध्ये गाठी तयार होतील. वाफवून आणि वाटून घेतलेले ब्रोकलीचं मिश्रण टाका. एक ग्लास पाणी टाका आणि स्लो गॅसवरती हे सूप उकळवून घ्या. उकळवते वेळेस ते एकसारखं मधून मधून ढवळत राहा. थोडंसं शेंदे मीठ टाका, कारण ब्रोकली वापरते वेळेस आपण शेंदे मीठ आधीच टाकलेलं आहे. ह्या सूपला उकळते वेळेस झाकण टाकू नका किंवा खूप फास्ट गॅसवर देखील उकळवू नका. त्यामुळे ह्या सूपचं पूर्ण टेक्स्चर बिघडून जाईल आणि रंग देखील बदलेल. आता हे सूप पिण्यासाठी तयार आहे. मस्त क्रीमी बटरी असं ब्रोकलीचं सूप. थोडंसं वरतून बटर किंवा कोथिंबीर टाकून तुम्ही गरम गरम प्या. ब्रोकलीचं हे टेस्टी हेल्दी सूप तुम्हाला आवडलं असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रोकलीच्या ह्या सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा.